नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरतीसाठी येणारे काही प्रश्न पाहणार आहोत तर हे जे प्रश्न आहेत पहा पोलीस भरतीसाठी असा प्रश्नसंच आहे तर यामध्ये दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या तिन्ही वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झालेल्या आहेत यातील काही आपण जुने प्रश्न घेतले आहेत तसेच येणारे संभाव्य प्रश्न देखील आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत तर तुम्हाला तर हा व्हिडिओ आपला मॉकटेस्ट पद्धतीने घेण्यात येत आहे तर मॉकटेस्टमध्ये पहा तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कमेंट करण्याचं उत्तर द्यायचं आहे आणि पंचवीस प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तरं देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे तसेच मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण या चॅनलला जॉईन करा आणि येणाऱ्या ज्या काही आपल्या सरळ सेवा भरतीसाठी असणाऱ्या नोट्स आहेत तुम्हाला त्या पी डी एफमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठे एज्युकेशन प्लॅटफॉर्म अँड अकॅडमी यावरती आपण टार्गेट पोलीस भरती दोन हजार एकवीस या नावाने एक नवीन बॅच चालू होत आहे तर ही जी बॅच आहे ही तेरा जानेवारी दोन हजार एकवीसपासून चालू होत आहे तर या बॅचचे एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला या बॅच मध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षकांकडून शिकवणी दिली जाणार आहे महत्त्वाचे टॉपिक असणार आहेत त्यावर फोकस केलं जाईल आणि तुम्हाला पोलीस भरतीविषयी जे काही डाऊट्स असतील ते या बॅच मध्ये क्लिअर होणार आहेत तसेच या कोर्सच्या नोट्स तुम्हाला म्हणजे मराठी भाषेमध्ये देखील मिळणार आहेत या बॅचची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जर आपला व्ही ए आय जे टेन हा जर कोड वापरला तर आपल्याला दहा टक्के सवलत देखील मिळणार आहे तसेच मित्रांनो डेली करंट अफेअर्स म्हणजे टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये एम पी एस सी राज्यसेवा आणि संयुक्त या स्पर्धा परीक्षेसाठी सोमवार ते शुक्रवार दररोज संध्याकाळी साडेसात वाजता बॅच चालू आहे आणि ही जी बॅच आहे ही यामध्ये पहा दररोज फ्री टेस्ट होणार आहे म्हणजे तर या बॅचसाठी देखील आपला फी ए आय जे टेन हा कोड वापरायचा आहे म्हणजे तुम्हाला या टेस्ट अनलॉक होऊन जातील तर अनअकॅडमीवरती काही विनामूल्य फायदे देखील आहेत तर आपल्याला अनअकॅडमी ॲप हे डाऊनलोड करायचं आहे आपली एक्झाम निवडायची आहे आणि त्यानंतर आपला फी ए आय जे टेन हा इन्व्हाइट कोड टाकायचा आहे आणि लगेच आपली बॅच चालू करायची आहे तर या सर्व गोष्टींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि फी ए आय जे टेन हा कोड आपला वापरा आणि तर पहा आपला पहिला प्रश्न आहे जम्मू व काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत पहा जम्मू काश्मीरच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण आहेत आणि मित्रांनो हा प्रश्न हा जो प्रश्न आहे आपल्याला कॉमेंट याचं उत्तर द्यायचं आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन मेहबूबा मुफ्ती ह्या ज्या आहेत ह्या जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे जुलै दोन हजार सोळामध्ये खालीलपैकी कोणी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न पहा दोन हजार अठरासाठी साठी विचारण्यात आला होता पण दोन हजार अठराला हा प्रश्न एम पी एस सीसाठी साठी आलेला प्रश्न होता तर दोन हजार सोळा जुलै दोन हजार सोळामध्ये खालीलपैकी कोणी आपल्या पदाचा राज्यसभा तर आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आपल्याला कॉमेंट करून उत्तर सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता कधी जुलै दोन हजार सोळा मध्ये पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या कालावधीत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण होते तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपल्याला हा प्रश्न दोन हजार सोळासाठी विचारण्यात आला होता लक्षात ठेवायचे दोन हजार सोळाला एमपीएससी साठी हा प्रश्न विचारण्यात आला होता तसेच दोन हजार सोळाला हाच प्रश्न तलाठी भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता तर दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या कालावधीमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन डॉक्टर मंजुळा चेल्लूर हे ज्या होत्या ह्या दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या काळामध्ये कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार आहे त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा किती वर्ष आवश्यक आहे म्हणजे पहा प्रश्न एक वेळा समजून घ्यायचा आहे त्र्याहत्तरवी जी घटनादुरुस्ती झाली तर या कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका आपण लढवताना आपलं कमीत कमी वयोमर्यादा म्हणजे वय किती असणं आवश्यक आहे कमीत कमी वय त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार कमीत कमी एकवीस वर्ष आपल्याला पूर्ण असावे लागतात लक्ष ठेवायचं आपल्याला मतदार आपल्याला जर मतदान जर करण्याचा हक्क मिळवायचा असेल तर आपल्याला अठरा वर्ष हे पूर्ण असावे लागतात आणि जर आपल्याला पंचायत राज संस्थेच्या निवडणुका जर लढवायच्या असतील तर कमीत कमी वयाची मर्यादा ही एकवीस वर्षाची आहे म्हणजे एकवीस वर्ष आपल्याला कम्प्लीट असावे लागतात पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाच आहे पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून डॅश पर्यंत होती पहा पहिली विजेवर चालणारी जी ट्राम आहे ती मुंबई महानगरपालिकापासून याच्या मुख्यालयापासून तर डॅश पर्यंत होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन क्रोफर्ड मार्केट पर्यंत होती कशापासून तर पहिली विजेवर चालणारी जी ट्राम आहे ती मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून ते क्रोफर्ड मार्केट म्हणजे क्रोफर्ड मार्केट यार्ड पर्यंत होती पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सहा आहे डॅश यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या, या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली आहे पहा म्हणजे कोणाच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली आहे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे हा देखील मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरासाठी साठी पुणे पोलीस भरतीसाठी विचारण्यात प्रश्न आलेला आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली आहे श्यामाप्रसाद मुखर्जी पर्याय क्रमांक था। दोन प्रश्न क्रमांक सात आहे डॅश संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती पहा म्हणजे खालीलपैकी अशी कोणती संस्था आहे ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी था। संबंधित होती म्हणजेच था। निगडित होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार अभिनव भारत ही जी संस्था आहे ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी निगडित होती म्हणजे संबंधित होती पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक आठ आहे इंग्लंडचे पंतप्रधान डॅश यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी जातीय निवाडा जाहीर केला होता तर मित्रांनो हा प्रश्न नेहमी विचारलेला प्रश्न आहे हा प्रश्न पहा दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा या दोन्ही वर्षी एमपीएससी साठी विचारण्यात आला आहे आणि दोन हजार सतरामध्ये हा प्रश्नच पोलीस भरती सुद्धा पोलीस भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी जातीय निवाडा जाहीर केला होता त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक रॅमसे मॅक्डोनाल्ड हे जे आहे ते इंग्लंडचे पंतप्रधान होते आणि त्यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी जातीय निवाडा जाहीर केलेला आहे पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॅश यांची स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली होती पहा पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी कोणाची स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली होती आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन सी राजगोपालचारी यांची पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आलेले आहे कोणाचे सी राजगोपालचारी पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक दहा आहे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार पंधरा साठी विचारण्यात आला होता पण तलाठी भरतीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा होता आणि तलाठी भरतीला हा प्रश्न आलेला होता भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा आहे पहा पूर्व महाराष्ट्रातील विशेषत चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावाला काय म्हटले जाते पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्नच आपल्याला ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता पहा ग्रामसेवक भरतीसाठी हा प्रश्न आलेला आहे तर महाराष्ट्रातील पूर्व महाराष्ट्रातील म्हणजेच चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावाला काय म्हटले जाते आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन त्याला मालगुजरी या नावाने ओळखतात मालगुजरी म्हटले जाते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्रात नागपंचा सिडार फनस कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात पहा वृक्ष कोणते कोणते आहेत नागपंचा सिडार फनस आणि कावसी हे जे वृक्ष आहेत हे कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक उष्ण कटिबंधीय जे वने आहेत यामध्ये नागपंचा सिडार फनस कावसी हे वृक्ष आढळतात पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चौदा आहे दोन हजार तेरा दोन हजार चौदा मधील भारतीय निर्यातीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र सर्वोच्च स्थानी होते म्हणजेच दोन हजार तेरा दोन हजार चौदा यामधील जे भारतीय निर्यात होती त्यामधील खालीलपैकी कोणतं जे क्षेत्र आहे ते सर्वात वरच्या स्थानावरती होतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार कारखाना उत्पादित वस्तू ह्या ज्या आहेत ह्या दोन हजार तेरा दोन हजार चौदा या काळामध्ये भारतीय निर्यातीमध्ये सर्वात जास्त म्हणजे हे जे क्षेत्र आहे सर्वात जास्त वरती होतं पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला तर त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र हे प्रबळ राहिले आणि वृद्धीकरणाचे प्रमुख साधन बनले होते मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा अर्थशास्त्राचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न हे पोलीस भरतीसाठी येत नाहीत तर हे जो प्रश्न आहे हा एम पी एस सीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे पण तरीही हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा स्वातंत्र्य प्राप्ती झाल्यानंतर भारताने नियोजनातून एक वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला होता तर त्यासाठी खालीलपैकी असं कोणतं एक प्रबळ क्षेत्र राहिलं आहे की त्या त्यामुळे वृद्धीकरणाचं प्रमुख साधन देखील ते बनलं आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन सार्वजनिक क्षेत्र हे जे आहे हे वृद्धीकरणाचे प्रमुख साधन बनले होते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंधरा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये मजुरांचे प्रमाण किती आहे पहा दोन हजार अकराची जी जनगणना झाली याच्यानुसार कामगार दलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण किती आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन चोपन्न पॉईंट सहा टक्के एवढे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कामगार दलामध्ये शेतमजुरांचं प्रमाण आहे किती चोपन्न पॉईंट सहा टक्के एवढं पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सोळा आहे नियोजन आयोगाच्या दोन हजार बाराच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दोन हजार नऊ दोन हजार दहामध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर पहा हा प्रश्न महत्वाचा आहे तर नियोजन आयोग दोन हजार बारा यांनी एक प्रसिद्धीपत्रक तयार केलं होतं तर यामध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार दहामध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागला होता हे आपल्याला विचारलेला आहे दोन हजार नऊ दोन हजार दहा हे वर्ष महत्वाचं आहे त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन बिहार हे राज्य जे आहे हे दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा या वर्षी सर्वात गरीब राज्य म्हणून ओळखले जात होते आणि सर्वोच्च स्थानावरती होते पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सतरा आहे जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ते त्या ध्वनीचा डॅश वाढवितो म्हणजेच त्या ध्वनीचा आपण काय वाढवत असतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याची आपण विपुलता वाढवत असतो आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा विज्ञानावरील महत्वाचा प्रश्न आहे आणि पहा हा जो प्रश्न आहे हा साठी सुद्धा विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न होता तर जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीमध्ये बदल करतो त्यावेळेस ध्वनीची विपुलता आपण वाढवत असतो पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अठरा आहे प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते पहा प्रत्येक मनुष्य दररोज सरासरी लक्षात ठेवायचे सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन करत असतो हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा देखील विज्ञानावरील महत्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन दहा ते वीस किलो हवा माणूस सरासरी दररोज श्वसनाद्वारे श्वसन करत असतो दहा ते वीस किलो हवा पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे वनस्पतीच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्य असतात ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते त्या रंगद्रव्याला काय म्हटले जाते पहा हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे हा वनस्पतीशास्त्रावरील प्रश्न आहे मित्रांनो अशा ज्या पद्धतीचे प्रश्न असतात हे प्रश्न आपल्याला एम पी एस सीमध्ये मध्ये सुद्धा म्हणजे एम पी एस सीमध्येच विचारले जाऊ शकतात तर वनस्पतीच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये एक रंगद्रव्य असतं ज्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होत असतं तर त्या रंगद्रव्याला काय म्हटले जाते याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन लेग हिमोग्लोबिन त्याला असं म्हटलं जातं कशाला लक्षात ठेवायचं कशाला जे रंगद्रव्य आहे त्याला लेग हिमोग्लोबिन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक वीस आहे खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे विटॅमिन बी ट्वेल्व जीवनसत्वाचा घटक आहे पहा विटॅमिन कशाचं विटॅमिन बी ट्वेल या जीवनसत्वाचा घटक आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन कोबाल्ट हा जो घटक आहे हा म्हणजे कोबाल्ट हे जे मूलद्रव्य आहे विटॅमिन बी ट्वेलचा एक घटकच आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणता वायू हा ग्रीनहाऊस इफेक्टला कारणीभूत असतो पहा ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असणारा वायू कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कार्बन डायऑक्साइड हा जो वायू आहे हा वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असणारा वायू आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बावीस आहे ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक म्हणजेच एन्झाईम वापरले जाते कशासाठी पहा ग्लुकोजचं रूपांतर येथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणतं एन्झाईम वापरलं जातं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार झायमेज नावाचं जे एन्झाईम आहे हे वापरलं जातं कशासाठी ज्यावेळी आपण ग्लुकोजचं रूपांतर हे इथील अल्कोहोलमध्ये करायचं असतं त्यावेळेस झायमेज पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेवीस आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती होती मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला हा प्रश्न पहा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा तसेच हाच प्रश्न आपल्याला दोन हजार पंधरा या वर्षी सर ज्या काही सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत त्यामध्ये विचारण्यात आलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर हजार पुरुषांमागे किती स्त्रियांची संख्या होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन एक हजार चौऱ्याऐंशी म्हणजे एक हजार पुरुष जर असले तर स्त्रियांची संख्या ही एक हजार चौऱ्याऐंशी एवढी होती कशामध्ये केरळ या राज्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे आर्य महिला समाज संस्था स्त्री सुधारणाकरिता डॅश यांनी स्थापन केली आहे कोणता आर्य महिला समाज ही संस्था स्त्री सुधारणेकरिता कोणी स्थापन केलेली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली संस्था आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या ह्याच व्हिडिओला शेअर करा आणि मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तुमच्यासाठी दररोज सकाळी लक्षात ठेवायचं आहे दररोज सकाळी आपण अकरा वाजता व्हिडिओ अपलोड करणार आहोत अकरा वाजता सकाळी अकरा वाजता म्हणजे तुम्हाला तो पाहता येईल आणि मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे लक्षात ठेवायचं आहे मराठी नोकरी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लक्ष ठेवायचं आहे चॅनलला जॉईन करा आणि येणाऱ्या ज्या काही सर्व पी डी एफ नोट्स आहेत त्या तुम्हाला सहज पद्धतीने आणि मोफत उपलब्ध होणार आहेत आणि आपला व्हिडिओ हा दररोज सकाळी अकरा वाजता येणार आहे भेटूया आपण पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र